इथं आम्ही 1 एकरला 24% ड्रिप फिटिंग केलेलं आहे। इकडे मल्चिंग पेपर घालून 1 एकरासाठी ड्रिप लाईन पगळायला आहेत। मिरची बेड मारलेले आहेत, 3 फुटला 1 बेड मारलेला आहे आणि हा ड्रिप इरिगेशन पूर्ण कंप्लीट झालेला आहे आमचा। इथं आता होल मारून मिरची लावायचं तेवढं उरलेलं आहे। आता हे पाणी आम्ही टेस्टिंगसाठी चालू केलेलं आहे, आता पाणी इकडे येईलच। आम्ही इकडं अजून मल्चिंग घातलेलं नाही, इकडं पाणी स्टार्ट झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही, पाणी स्टार्ट झालेलं आहे। हे 80 फूट लांबी आहे आणि आम्ही 80 फूट लांबीला असं जोडलेलं आहे। हे तुम्ही पाणी बघू शकता, हे असं पडायलं आहे, असं हे लॉक करण्यात येईल। लॉक केलेलं बरोबर असं टेम पाणी चालू होईल। आणि आम्ही या टाईपनं दास कंपनी, इथं ओरिजिनल दास कंपनी चिक्का असेल, दास कंपनीचं हे आम्ही मटेरियल वापरलेलं आहे आणि हे चावी बसवून असं इकडं फिटिंग केलेलं आहे। आणि हे तुकडे पडलेले आहेत, ते आमचे मशीननं कटिंग केलेले तुकडे पडलेले आहेत, हे इथं खुल्ला होते। ह्या प्रकारे हे खुल्ला होते, इथं काय पण कचरा बसलेला असेल तो इकडं येऊन बसेल आणि तो सगळा कचरा इकडनं बाहेर पडेल। असं हे थ्रेडिंगच असतं, हे एल्बो देऊन आपण वरती पण बसू शकतो, खाली पण बसू शकतो। आम्ही इथं फिक्स टाकी केलेली आहे इथं ह्याला खत सोडण्यासाठी। हां नाही, हाय बरोबर आहे, या बेस्ट केला आहे।